संगमनेरमध्ये बाहेरून आलेल्या त्या महिलेचा मृत्यू झालाय तर कोरोनामुळं संगमनेरमधील मृतांची संख्या आता चार झाली आहे मुंबईच्या विक्रोळी येथून संगमनेरमध्ये आलेल्या अडुसष्ट वर्षीय महिलेचा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यानंतर काही मिनिटांमध्येच त्या महिलेचा मृत्यू झाला ही घटना काल घडली आहे संगमनेर तालुक्यामध्ये कोरोनानं मृत्यू झालेल्यांची संख्या आता चारवर पोहोचली आहे तर या महिलेच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली असून रमजान ईदच्या दिवशीच त्या महिलेचं निधन झाल्यामुळं हळहळ व्यक्त होतीये ही महिला आपल्या भावासोबत संगमनेरमध्ये पोहोचली असता त्यांना श्वसनाचा त्रास जाणू लागला होता त्यामुळे सुरुवातीला त्यांना खासगी आणि नंतर घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं गेलं मात्र त्यांची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यांना तातडीनं नगरच्या जिल्हा रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं त्या ठिकाणी त्यांचा स्वॅब घेऊन उपचारही सुरू होते तर त्या महिलेचा अहवाल प्राप्त झाला आणि त्यांना कोरोनाचं संक्रमण झाल्याचं समोर आलं तर त्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये या महिलेचा मृत्यू झाला आणि त्यामुळं संगमनेरमध्ये हळहळ व्यक्त झाली या महिलेच्या निधनामुळे संगमनेरमध्ये कोरोनानं मृत्यू पावलेल्यांची संख्या आता चारवर जाऊन पोहोचली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर